नंदुरबार शहरातील गणपती मंदिर परिसरात असलेल्या डीसी डेव्हलपर्सच्या कार्यालयात दोन सशस्त्र दरोडेखोरांनी पिस्तुलाचा दाग दाखवून कर्मचाऱ्याला बांधून ठेवलंय आणि 12 लाखाची लोकड लंपास केली आहे. बुधवारी सकाळच्या वेळी नंदुरबारातील गजबजलेल्या वस्तीत असलेलं डीसी डेव्हलपर्स या कार्यालयात दरोडा पडल्यानं व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. याशिवाय डीएसके कॉम्प्लेक्स मधील दरोड्याचा प्रयत्न झाल्याचं देखील बोललं जात आहे. नंदुरबार शहरात पोलिसांचा वचक राहिलेला नाहीये असा सवाल देखील आता या ठिकाणी उपस्थित होतोय. नंदुरबारातील बांधकाम व्यावसायिक देवेंद्र जैन यांचे गणपती मंदिरामागील भागात मुख्य रस्त्यावर डीसी डेव्हलपर्स हे कार्यालय. या ठिकाणाहून त्यांचे आर्थिक व्यवहार चालतात. 19 तारखेलाच सकाळी 9 वाजेच्या सुमारास दोन सशस्त्र दरोडेखोरांनी पिस्तुलाचा दाग दाखवत तेथील कर्मचाऱ्यांना बांधून ठेवलं. तसंच कार्यालयातील 10 ते 12 लाखाची रक्कम घेऊन दोघांनी तेथून पोबारा केल्याची तक्रार करण्यात आली आहे. बांधलेल्या कर्मचाऱ्यांना कशीबशी सुटका करून आरडाओरड केल्यानंतर घटना उघडकीस आली. यावेळी तातडीनं पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, शहर पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने मागील बाजूच्या रस्त्यापर्यंत माग दाखवलाय. पोलिसांनी कार्यालयातील तसेच परिसरातील दुकानांबाहेर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. ठसे तज्ञांना देखील यावेळी पाचारण करण्यात आले. याशिवाय बसस्थानक परिसरातील डीएसके कॉम्प्लेक्स मध्येही असा प्रयत्न झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान सकाळी सकाळी शहरातील गजबजलेल्या भरवस्तीत सशस्त्र दरोडा पडल्यानं नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. नंदुरबारहून मंगलदास पान पाटील, टीम आवाज मराठी, नंदुरबार.